पहिल्यांदाच ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी जे आम्हाला शब्द दिला होता कर्जमाफीचा उद्धव ठाकरे साहेबांनी आणि पवार साहेबांनी बी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं होतं की ही कर्जमाफी करू. तर आमचं सध्या पावसामुळं अवकाळी पाऊस आणि बाकीच्या मागच्या दुष्काळामुळं दोन्हीमुळं आम्हाला शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला त्यांनी लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी आणि त्यांनी दिलेला शब्द तिन्ही पक्षांनी तो खरा करावा आणि आम्हाला ह्यातनं बाहेर पडण्याची एक चांगली संधी ह्यांनी निर्माण करावी की जेणेकरून आम्ही ह्यांनी कर्जमाफी दिल्यानंतर आम्ही चांगल्या प्रकारे परत शेती करून आणखी देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये आणखी भरीव वाढ करू आणि वाढ करण्याबरोबरच सगळ्याला जे एक ऊर्जा मिळणार आहे शेती कर्जमाफी केल्यामुळं त्याच्यामुळं आमचा सरकारकडे बघण्याचा आणि आमच्या शेतीकडे बघण्याचा बी दृष्टिकोन एक चांगला पॉझिटिव्ह होऊन आम्ही परत मोठ्या जोमाने कामाला लागू आणि जे काय आत्महत्यांचं वगैरे जे प्रमाण दुसरीकडे होतं आहे त्या प्रमाणात आमच्याकडे होणार नाही. आणि बऱ्याचशा युवकांना बी काम नसल्यामुळं आम्हाला शेतीमध्ये प्रश्न पडतो की नेमकं काय करायचं. तरी ह्या दोन्ही गोष्टी कर्जमाफी केल्यानंतर आम्हाला त्याचा बराचसा फायदा होईल आणि त्या फायदा देण्याचं काम सरकारने लगोलग करावं आणि त्यांनी दिलेला शब्द पाळावा. आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या पद्धतीचं सरकार माननीय उद्धवरावजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आहे. तरी हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या हिताचं होईल असं आम्हाला नक्की वाटतं. माननीय शरदरावजी पवारसाहेब यांनी वयाच्या 80व्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून जो प्रचार केला आणि त्याचं यश जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळालं ते काँग्रेसलाही त्यांच्याचमुळे हे यश मिळालं आणि त्यांनी लक्ष घालून हे सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून कर्जमाफी पूर्ण करावी व सरसकट कर्ज देऊन जसं ज्याप्रमाणे उद्धवरावजी ठाकरे साहेब यांनी जाहीर केलं की संपूर्ण कर्जमुक्ती देऊन 7-12 कोरा करू ते त्यांचं वचनपूर्ती करावी अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण मंत्रिमंडळाला विनंती राहील.